फॉक्सवॅगन या कंपनीने आपल्या 500 तरुण कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून काढलं आहे. या तरुणांवर आता उपासमारीची वेळ आली, त्यामुळे कामावर पुन्हा रुजू होण्याकरता या तरुणांना प्राणांतिक उपोषणाचा मार्ग निवडावा लागलाय. मुंबईच्या आझाद मैदानात न्यायाकरिता प्राणांतिक उपोषणाचा मार्ग पत्करण्याची वेळ आलेले पुण्यातील फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे तरुण कामगार. या तरुणांकडून कंपनीने आपल्या सोयीनुसार मेहनत करून घेतली आणि जेव्हा वेळ सरली तेव्हा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आलं. मी शैलेश पवार आणि मी फॉक्सवॅगन कंपनीमध्ये काम करत होतो. 2 वर्ष ते 2.5 वर्ष मी तिथे काम केलेलं आहे आणि कंपनी आम्हाला पूर्वसूचना न देता आम्हाला कंपनीने कामावरून काढून टाकलेलं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी 4 वर्ष न्याय मागितला पण आम्हाला काही न्याय मिळालेला नाही आहे. म्हणून आम्ही 23 जानेवारीपासून आजपासून आम्ही प्राणांतिक उपोषण आझाद मैदानावरती करत आहे आणि जर आम्हाला जर ह्या याच्यामधून जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही देहत्याग करू. आम्हाला पूर्वत फरकात पुन्हा रोजगारावरती कायमस्वरूपी घ्यावे. नंतर जी सरकारनं जी अधिकाऱ्यांनी जी स्टँडिंग ऑर्डर बनवलेले स्टँडिंग ऑर्डर ती रद्द करावी ही आमच्या 2 महत्त्वाच्या प्रमुख मागण्या आहेत. किती कामगार होते आणि किती कामगारांना निलंबित केलं? आमच्याबरोबर त्यांनी टोटली 3 ते 4 हजार कामगार घेतले होते. त्यामधले 1800 ते 1900 कामगार परमनंट केले आणि बाकीच्या कामगारांना काढले गेले. त्यामध्ये आम्ही 550 मुलांनी एकत्र येऊन लढा द्यायचा प्रयत्न केला पण कंपनीने पैशाच्या जोरावरती आणि आम्हाला कुठेही म्हणजे आमचे जिथे आम्ही पाऊल टाकू तिथे अडकवण्याचा प्रयत्न केला. आम्ही 2012 ते 2013 दरम्यानमध्ये एक दिवस आम्ही आंदोलन केलं होतं पण आम्हाला एका दिवसामध्ये आमचं आंदोलन रद्द करणं म्हणजे ती परवानगी नाकारली गेली आणि आम्ही भरपूर प्रयत्न केले पण तिथूनच काही कंपनीने सर्वात मोठी सेटिंग लावल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. कंपनीनं हा निर्णय आपल्या सर्टिफाईड स्टँडिंग ऑर्डरच्या आधारे घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही स्टँडिंग ऑर्डरच पूर्णपणे चुकीची राबवली गेली असल्याचा आरोप या तरुणांनी केलाय. जी कंपनीने सर्टिफाईड स्टँडिंग ऑर्डर जी बनवलेली आहे ती एकच अधिकारी आहेत जे त्या अधिकाऱ्यांनी बनवलेली आहे त्याला अप्रूव्ह केलेली आहे पण त्यामध्ये आम्हाला ट्रेनिंग हा उल्लेख करून 550 मुलांना बेरोजगार केलेला आहे आणि त्यांच्या घरावरती म्हणजे त्यांचे अक्षरशः म्हणजे रस्त्यावरती त्यांची घरं आणलेली आहेत आणि ती स्टँडिंग ऑर्डर कायद्यांतर्गत त्यांच्या 1946 ॲक्टनुसार बनवलेली आहे पण त्यामध्ये ट्रेनिंग हा ऑप्शन नाही आहे पण त्यांनी ट्रेनिंग हा ऑप्शन ॲड करून मुलांचं आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. आमचे आता जोपर्यंत आम्हाला म्हणजे न्याय मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही अन्नग्रहण करणार नाही आहे आणि आता 6 नंतर आम्हाला जर 6 नंतर आम्हाला आझाद मैदानानंतर दुसऱ्या दिवशी परमिशन सकाळी 10 वाजता भेटल तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसणार आहे. पंतप्रधान मोदींनी देशविकासात तरुणांना महत्त्व देत त्यांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देण्याचा मानस आखलाय. मात्र येथे कंपनीने घेतलेल्या या निर्णयानं या तरुणांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना प्राणांतिक उपोषणाचा मार्ग पत्करावा लागलाय. त्यामुळे नरेंद्र मोदींचे राज्यातील भाजपा सरकार काय भूमिका घेईल यावर या तरुणांचं भविष्य अवलंबून असेल. कॅमेरामॅन विजयसह रवींद्र भोजने, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.